गणपती उत्सव आपल्याला माहित आहे की 2.5 वर्षापूर्वी म्हणजे 1 वर्ष झालं आपलं सरकार स्थापन होऊन, त्याच्या अगोदर जे 2.5 वर्ष सगळे सण उत्सव सुरू होते का काय होत? बंद होत, निर्बंध होते, बंधन होती. आपलं सरकार आल्यानंतर सगळी बंधनं काढून टाकली, सगळे निर्बंध मुक्त गणपती उत्सव साजरा करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि म्हणून गणपती उत्सव हे गणपती आपलं महाराष्ट्राचं मोठा उत्सव आहे. आणि हा उत्सव तोला मुलाचा जल्लोषात उत्साहात गुण्या गोविंदाने भक्तिभावाने मंगलमय वातावरणात आपण साजरा केला पाहिजे. आणि म्हणून आपण गणरायाची वाट पाहतोय, गणरायाच्या आगमनाची आपण वाट पाहतोय. आणि लवकरच म्हणजे 19 तारखेला आहे ना गणपती उत्सव, 19 तारखेला गणरायाचं आगमन होणार आहे. आणि म्हणून मी मुंबईमध्ये एक बैठक घेतली, या बैठकीमध्ये मी सगळ्यांना सूचना आणि निर्देश दिले की जी मंडळ अनेक वर्ष नियम पाळतायत, पावित्र्य राखतायत, मंगलमय वातावरण गणेशोत्सव साजरा करतायत, त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्या पदाधिकाऱ्यांना दरवर्षी परवानगी उत्सव साजरा करण्याची मागण्याची आवश्यकता लागता कामा नये. आणि म्हणून आम्ही आता या वर्षापासून जे मंडळ आपल्या शिस्तीने नियमाने सगळं काम करतात, उत्सव साजरा करतात, त्यांना एकाच वेळी 5 वर्षाची परवानगी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि कुठल्याही मंडपाला काय इकडे पैसे घेतात काय परवानगी खड्डे बिड्डे बघणार नाही? परवानगीचे देखील मी आता आयुक्तांना सांगतो, परवानगीचे देखील पैसे घ्यायचे नाही, मंडपाचे देखील